वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील 1999 इयत्ता 10वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा नुकताच झाला. यावेळी माजी विद्यार्थी आणि त्यावेळेचे शिक्षक उपस्थित होते. 25 वर्षांनंतर पुन्हा विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भेट झाल्याने वातावरण भावुक झाले. आज माजी विद्यार्थ्यांमधील काही सरकारी नोकरीत तर काही कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. या मेळाव्यास बाळासाहेब कळमकर, संतोष दिवटे, लहू टकले, नितीन ठुबे, ओम महाराज साळुंके, प्रिया शेवाळे आदींसह बहुसंख्य माजी विद्यार्थी, तसेच डोंगरे सर, ठाणगे सर, शिंदे सर, धनगर सर, श्रीमती रक्ताटे, श्रीमती माने, श्रीमती घाटे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून 25 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळेचे अनुभव कथन करताना अनेक विद्यार्थ्यांच्या भावना दाटल्या. शिक्षकांनी त्यावेळेचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास डिजिटल क्लासरूमसाठी इंटर ॲक्टिव्ह व्हाईट बोर्ड भेट म्हणून देण्यात आला. तसेच गुरुजनांचा आंब्याची रोपे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळास उपस्थित राहण्याचा मोठा आनंद असतो असे सांगितले. आज 19 मे 2024 1999 इयत्ता 10वीची बॅच, ह्या बॅचने आज जो रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा आयोजित केला, तो स्नेहमेळावा अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी नियोजन केलं, अतिशय चांगल्या प्रकारे तो स्नेहमेळावा पार पाडला. आणि सर्व आजी माजी शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जालिंदर पाटील डोंगरे, त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य, तसेच माजी प्राचार्य सन्माननीय डोंगरे सर, तसेच माजी प्राचार्य ठाणगे सर, पळसकर सर, माजी शिक्षिका रक्ताटे मॅडम, माने मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. आणि हा कार्यक्रम अतिशय माजी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे पार पाडला, त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी या सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप ऋणी आहे. त्यांचं मला खूप खूप कौतुक वाटतं. संस्थेच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं या विद्यार्थ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. पुन्हा एकदा मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. माझं नाव संतोष दिवटे, ज्ञानसरिता विद्यालय वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे आजचा जो कार्यक्रम आहे, माजी विद्यार्थी मेळावा स्नेहसंमेलन आज पार पडलं. यामध्ये आम्ही सर्व मित्रमैत्रिणी, शिक्षक, आमचे माजी काही रिटायर झालेले शिक्षक सर्वांना भेटून खूप आनंद झाला. तसेच 25 वर्षानंतर म्हणजे रौप्य महोत्सवीवर्षी आम्ही एकत्र आलो. वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना या निमित्त एकत्र येण्याची आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याची एक उत्तम संधी स्नेहसंमेलनानिमित्त मिळते. त्यामुळे माझी म्हणजे सर्व माजी विद्यार्थ्यांना अशी एक विनंती आहे की त्यांनीही त्यांच्या शाळेमध्ये हे असं स्नेहमेळावा आयोजित करावा. त्यानिमित्त एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आपल्याला शेअर करता येतो. तसेच आज आम्ही आमच्या शाळेला जे आम्ही खडू पळ्यावर शिकलो, त्या आत्ता जे डिजिटलायझेशन झालेलं आहे, या डिजिटलायझेशनसाठी आम्ही एक इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड या शाळेला दिलेला आहे की जेणेकरून या डिजिटलायझेशनमध्ये आमच्याही शाळेने एक पाऊल पुढे जाऊन एक डिजिटल शिक्षण, डिजिटल क्लासरूम ची व्यवस्था आम्ही या शाळेला दिलेली आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब आनंद कळमकर. आज या ठिकाणी ज्ञानसरिता विद्यालयामध्ये आम्हाला 25 वर्ष ही शाळा सोडून झालेली आहे, त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आम्ही गेट टुगेदर ठेवलं होतं आणि सर्व मित्र मैत्रिणी या ठिकाणी व सर्व शिक्षक या ठिकाणी सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी आम्हाला शाळेने अतिशय उत्कृष्टरित्या शिक्षण दिलं, आमच्या नंतरही शाळेने असेच मुलं या ठिकाणी घडवावं एवढी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. मी प्रिया प्रवीण कडूस. तर आज आमच्या शाळा या शाळे ज्ञानसरिता विद्यालयामध्ये जो स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे, ते शाळेप्रती आम्हाला ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी तयारी केलेली आहे. आणि या शाळेने
खूप सारे खूप काही शिकवले घडवले आणि त्याचमुळे आज मी औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. या शाळेने जसे मला घडवले तसेच इतरही विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे प्रेरणा द्यावी आणि घडवावी अशी इच्छा व्यक्त करते. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.